काय नको मला? होय, ती बाई खोटारडीच आहे, पण हे सिद्ध कसं करायचं? मला तर असं वाटतंय साजिरे, कुणीतरी मुद्दाम ह्या बाईला पाठवलंय मला बदनाम करायला. काय करावं, काय सूचना झाले मला? किती काळजी घेतेस ग माझी? पण आता चहा थंड झाला काय, गरम राहिला काय? या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत मला काहीच घोट लागणार नाही. कुणाला तरी माझं चांगलं झालेलं बघवत नसेल. माझ्या वाईटावर कुणीतरी आहे. कोण असणार दुसरं? तोच की राजन सरदेशमुख. प्रत्येक वेळी त्यानं माझ्या मार्गात अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. रोहण्याच्या लग्नात मी त्याच्याकडनं पाय धुवून घेतले, त्यानंतर त्याचा सूड म्हणून त्यानं माझ्या पोराला माझ्यापासून तोडलं. मी पोराला आणायला गेलो, तो पाय घसरून खाली पडला आणि कोमात गेला. माझ्या नशिबानं मी जेलात गेलो, नवी मी निर्दोष सुटलो. माझं पोरग परत मला येऊन मिळालं, तिथं तो बितारला. साजरी, त्यानं तुला पळवून घ्यायचा, तुझं जीव घ्यायचा घाट घातला. त्यात मी पुरून उरलो त्याला. पण ह्या सगळ्यात माझ्या घरातला दिवा इजला. अग, तुझा जीव घेण्यासाठी तो एवढा आतुर झालता का? त्याची स्वतःची पोर आर्या त्याच्या समोर विष पेत होती तरी तो गप बसला नालायक. माझ्या उमीला विधवेची कापड पाठवली. अग, परवा तर हद्दच केली त्यानं. आपल्या अख्ख्या पाटील खानदानाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, तिथं मी नाक खेचलं मी त्याच. प्रत्येक वेळी तो काहीतरी कुरघोडी करायला गेला, मी पुरून उरलोय त्याला, उठून उभा राहिलो. म्हणून आता त्यानं हो घाणेरडा डाव खेळलाय. त्यानं असे किती बी छुपेवार करू देत, माझा सच्चेपणा त्याला पुरून उरल. राजन सरदेशमुखाच्या तर मी बघतोच त्याला. साजिरे, आपल्याकडे काय पण पुरावा नाही, काय करणार आहे आपण आता? होय, पुरावा नाही आपल्याकडं, पण मला कळते की कोणी केलं असेल ते. त्यामुळे एक घाव दोन तुकडे करून टाकतो. अगं, कुणाचाच विश्वास नाही राहिला माझ्यावर, माझ्या बायकोचा पण नाही. आता तुम्ही मलाच दोष देणार, ती आहे ना तुमच्या सोबत. तिला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर सुद्धा मी तुमच्यावरच विश्वास ठेवायचा? इतके वर्ष तुम्ही एकत्र आहात आणि मला आता कळतंय. अगं, तुझ्यासारखी बायको असताना मी दुसऱ्या बाईकडे का बघीन? अशा वेळेस मी तुझ्या बाबांची साथ द्यायला पाहिजे. माऊ, तू मध्ये बोलू नको, नवरा बायकोंमधले वाद तुला नाही कळणार.
बाबांवरचा आरोप तू सहन करणार नाहीस. बाबा काय काय झालंय? साजिरी म्हणते बाबांवर केलेले आरोप मी सहन करणार नाही. कोण कुणी केलेत आरोप? कोण आहे बाई? एक तर मी हे नीट ऐकलं नाही त्यामुळे मला काहीच कळत नाही. कोणी सांगेल का मला काय घडलंय? काकी आणि तुम्ही या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवला? अरे मी तिला पाहिलं आहे, तिचं बोलणं ऐकलं आहे मी. आफिसरा हे सगळं खोटं आहे. अरे मी काय बी केलेलं नाही. त्या बाईला रस्त्यात चक्कर आली होती म्हणून मी तिला मदत करायला गेलो, तिला आधार द्यायला गेलो. मला वाटतंय कुणीतरी धोक्यानं फोटो काढले माझे. बाबा अहो तुम्ही हे सांगण्याची गरजच नाहीये. माझी खात्री आहे ना माझे बाबा असे वागणारच नाही. पण प्रॉब्लेम काय ना बाबा, कोर्ट विश्वासावर नाही तर साक्षी आणि पुराव्यांवर चालत. त्यात बाईचं प्रकरण खूप नाजूक गोष्ट आहे. बायकांच्या बाजूने खूप कडक कायदे आहेत बरं का. त्यामुळे एकदा का या प्रकरणात अडकलं ना तर यातून बाहेर पडणं खूप कठीण आहे. सिद्धांत काहीतरी कर आणि बाबांना यातून वाचव. रोहन अरे हे माझं पण घर आहे आणि हे माझे बाबाच आहेत ना. बाबा तुम्हाला या प्रकरणातून मी बाहेर काढणार म्हणजे काढणार हा शब्द आहे माझा. मी जातीने या प्रकरणात लक्ष घालतो. तुझ्या अभर कस म्हण काय कळणं झाले मला. एकट्या साजिरीनं माझ्या विश्वास दाखवला होता, आता तू बी दाखवलास. लय आभार. काय हो बाबा, हे असे आभार मानून मला परक केलत ना तुम्ही. आणि साजिरी जे तुला वाटणार ते मला वाटणारच, कारण आपण दोघं वेगळे थोडीच आहोत, एकच आहोत ना. तू अजिबात काळजी करू नकोस. बाबांना या प्रकरणातून सुखरूप सोडवणं हे माझं काम आहे. बाबा येतो माहिती काढ. साजिरी बघितलं का किती विश्वास आहे त्या पोराचा माझ्यावर. अग सगळं जग विरोधात गेलेलं असताना आपलेपणानं तो माझ्या पाठीशी उभा राहिला. हा मग बोल. आत्ता बर येतो. एवढे अर्जंटली का भेटायचं असेल? टेन्शन मध्ये वाटली खूप. गेलं पाहिजे. काय झालं बघ.
एका दिवसात घरातलं वातावरण बदल. बाबांची अवस्था पावत नाही मला. आई पण अशी कशी वागली? तिनेही बाबांवर विश्वास दाखवला नाही. आणि तू, बाबांची नेहमी बाजू घेणारी तू कालपासून गप्प काय? साजरीसाठी. म्हणजे बाबा आणि साजेरी मध्ये आता थोडा तणाव आहे. साजेरीने जेव्हापासून सांगितलं की मी शौनकशीच लग्न करणार तेव्हापासून बाबा तिच्यावर नाराज आहे. तुला सांगू रोहन, बाबा आणि साजेरीचं नातं हे देवाघरचं नातं आहे. ते सुधारायला हवं. आपण त्याचा आणि याचा काय संबंध आहे? अरे म्हणजे आपण कोणीही बाबांवरती विश्वास ठेवला नाही आणि फक्त साजेरी त्यांच्या पाठीशी उभी राहिली असं त्यांना जेव्हा वाटेल ना तेव्हा त्यांच्यातला तणाव कमी होईल. ते पुन्हा एकत्र येतील ना. आणि म्हणून मी त्यांना सपोर्ट नाही करत आहे. अरे केवढा विचार करतेस तू. हा मी खूप विचार करते. पण हे बघ, मला माहिती बाबा असं कधीच काहीच करणार नाही. ते काल जेव्हा पोटतडकीने माझ्याशी बोलत होते ना, विचारत होते, तेव्हा मला खूप रडू येत होत. पण मी मन मारून गप्प बसले. आणि हे बघ, आपण असेच जर गप्प राहिलो तेव्हाच बाबा आणि साजरी पुन्हा एकत्र येतील ना. खरंच भाग्यवान आहे कि मला तुझ्यासारखी समंजस बायको मिळाली. अरे रोहन, आपण सगळेच समंजस आहोत. आपण एकमेकांवरती अतिशय प्रेम करतो. पण प्रेम जेव्हा खूप वाढत तेव्हा ते व्हल्नरेबल होत. म्हणजे जर अशा धक्क्याने आपण दुखावलं जातो, जरा जरी काही झालं तरी हातातून काहीतरी सुटतंय असं वाटत राहत. आणि मग माणूस चिडतो. बाबा आणि साजेरी मध्ये हेच झालं. आई आणि बाबांमध्ये सुद्धा हेच झालंय. अरे मला असं वाटतं आपण त्यात नको पडायला. ते तिघ सावरतील. आणि मला त्यांच्या नात्याची काळजी नाहीये. हा तणाव हा टेम्पररी आहे. पण आत्ता बाबांवर झालेले आरोप आणि त्यांच्यावर लागलेला कलंक आहे ना, तू दूर व्हायला पाहिजे. बस काय विलास काका? अगं विलास काका, असं करणं शक्यच नाही. त्यांची नजर किती साफ आणि नितळ आहे. ती बाईच खोटं बोलत असणार. फोटो? अगं माऊ, फोटो काय कसे मॅनेज करता येतात? व्हिडिओ? या बाईंनी व्हिडिओ सुद्धा दाखवला? या बाईंनी विलास काकांबरोबरचा व्हिडिओ दाखवला याचा अर्थ? याचा अर्थ मला असं वाटतं कोणीतरी हे सगळं मुद्दाम करतंय. पण कोण? बरं मला सांग, ती बाई कुठे राहते, काय करते, किंवा तिच्या आजूबाजूला कोण राहतं, तुला काही माहिती आहे? म्हणजे ती हे सगळं का करत असेल हे आपल्याला कळेल ना. बरं मला सांग, तुझा कोणावर संशय आहे? कोण? आणि राजन मामा? करेक्ट आहे. दिव्या आणि राजन मामा हे सगळं करूच शकतात. मी एक काम करतो, मी त्यांच्या हालचालींवरती लक्ष ठेवतो आणि तसंच जर का काही वाटलं तर मी तुला लगेच कळवतो. माऊ एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी सुद्धा मी तुझ्या सोबतच आहे. आणि फक्त आजच नाही तर कायम. कारण मला खात्री आहे जशी तू सच्ची आहेस तसेच तुझ्या घरातले देखील सच्चे आहे. खऱ्या माणसाला नमवण्यासाठी राजन मामा आणि दिव्या कुठल्याही थराला जाऊ शकतात. पण तू नको काळजी करूस, आपण दोघं मिळून विलास काकांना याच्यातून नक्की बाहेर काढू. काय बी काय सांगताय करायला? अहो हे कस काय करणार आहे मी? कस करणार? तुम्हाला तुमचं काम करून हवंय ना. वय वय वय, अहो त्यासाठीच समद करतेय मी. मग मी जे सांगतो ते गपचूपपणे करायचं. तर विलास पाटलाला आणि त्याच्या संपूर्ण फॅमिलीला जेरीस आणायचंय आपल्याला.
पण मला लई त्रास होते. हो दे, तुम्ही जे करताय ते खरं वाटतंय ना? म्हणजे औसम तर घर हादरलंय, त्या पाटलाची बायको तर रडून रडून अर्ध मेली झाली. ते बघितलं मी. याचा अर्थ तुम्ही जबरदस्त नाटक केलं तिथे. अहो पण मला लई त्रास होतोय. हो बाई, हे रडगाण्यासारखं गाऊ नका माझ्यासमोर. तुम्हाला नाटक करायचंय, नाटक. आणि ते इतकं चांगलं उठवायचं ना तुम्हाला की कोणालाही संशय येता कामा नये. आणि माझं नाव चुकूनही याद जर आलं ना तर बघा मी काय करतो ते. तुमचं काम तर सोडा पण पुढची 10 वर्ष. नाही नाही करते. निघा. चांगुलपणाचा जमानाच नाही राहिला. ते म्हणतात ना, सीधे उंगली से अगर घी ना निकले तो उंगली टेढी करनी पड़ती. कमालच आहे. कोण आहे ती बाई? काहीच कळलेलं नाही. कुणी का असे ना, पण विलास पाटील असं वागणं शक्यच नाही. हो, त्यांच्याबद्दल खात्री मला सुद्धा आहे. त्यांचं वागणं बोलणं मोकळं ढाकळं आहे, पण बायकांच्या बाबतीत अतिशय सभ्य माणूस आहेत. कोणत्याही स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही त्याची पूर्ण खात्री आहे मला. आणि शौनक, आपण इतके दिवस त्यांच्या वाड्यात राहत होतो ना, त्यांच्या वागण्या बोलण्यात कुठेही वाकडेपणा दिसला नाही. आणि या अशा माणसावर ही बाई असले आरोप करते. उमा काकीना काय वाटलं असेल? किती साधे आहेत ते. खरंय, त्या दोघांमध्ये किती प्रेम आहे रे. छोट्या छोट्या गोष्टींमधनं नजरेतनं दिसतं ते. आणि आता आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात एखादी दुसरी बाई आली आहे म्हटल्यावर काय वाटलं असेल उमाताईंना. कायम दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणारा माणूस आहे हा. त्याचाच कोणीतरी गैरफायदा घेतलाय. हा, तसा माझ्या काही लोकांवरती संशय आहेच. कोणीतरी मुद्दामून प्लॅन केलं त्या बाई. अरे शौनक, सरळ सरळ बोल ना बाबा. नाही, मला माहित आहे मी सध्या संशयितच आहे. आता हे विलास पाटील प्रकरण घे. त्याच्या वाड्यात पान जरी गळलं ना तरी मी इथनं वार पाठवलं म्हणून पान गळलं असा संशय माझ्यावर घेतला जातो, मला माहित आहे. मामा, तू जर का हे केलं असलंस तर स्पष्टपणे सांग ना तू केलंयस मग. नाही काय आहे, माझ्या आजारपणात त्यांनी खूप मदत केली आम्हाला. आम्ही दोघ जण त्यांच्याच फॅमिलीच्या आधारावरती तिकडे होतो. जुने सगळे आधार विसरलायस का तू? नाही, त्या फुटकळ लोकांनी 4 दिवसासाठी आधार काय दिला तो तुझ्या लक्षात आहे. दिव्या, काय बोलतेस तू हे? आई, इट्स ओके, बोलू दे तिला. नाही काय आहे, मी लहान असताना मामानी आपल्याला आधार दिला कारण तो माझा सख्खा मामा. पण विलास पाटील कोण आहेत आपले? कोणीच नाही. त्यामुळे त्यांनी जी काही मदत केली आहे ती खूप मोलाची आहे हिला नाही कळणार. इट्स ओके. माझा मुद्दा फक्त एवढाच आहे मामा, तू हे केलंयस का नाही? अगदी मनापासून सांगतो, मला हे सगळं करायला खूप आवडलं असतं. म्हणजे मला खरं तर नवल सुद्धा वाटलं की अरे आपल्या डोक्यात कसं नाही आलंय. पण ज्याच्या कोणाच्या आलंय ना, हुशार माणूस आहे माझ्यासारखा. काय बोलतोयस तू राजन? हे मी खरंच सांगतोय. नाही हे बघ, माझी त्याच्याशी दुश्मनी उघड उघड आहे आणि तुम्ही दोघ जण सगळं विसरलाय, मी नाही विसरलेलो. तुझी शपथ घेऊन सांगतो यातलं काहीही मी केलेलं नाही. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओ बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ बघत रहा.